सोन साखळी हिसकावणाऱ्या टोळीने पुन्हा डोके वर काढले आहे. पुसद शहरातील पत्रे लेआउट मधील शांताकला नामदेव इंगळे ही महिला घरासमोरील अंगण स्वच्छ करीत असताना बाईक वरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन साखळी हिसकावून पळ काढला. दरम्यान गेल्या चार महिन्यात चार मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या असतानाही पोलीस विभागाकडून कुठलीच कारवाई होताना दिसून येत नाही. सतत होणाऱ्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात एका दिवशी चार महिलेच्या गळ्यातून सोनसाकळी हिसकविण्याच्या घटना घडल्यानंतर आज सकाळी घरापुढे झाडू मारत असलेल्या महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या घटनेमुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शिवाय घरी राहणाऱ्या महिला देखील असुरक्षित झाल्याची भावना आहे. पुसद शहरातील पत्रे लेआउट मध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी शांताकला इंगळे या घरासमोर झाडू मारत असताना अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविले. शांताकला यांनी सोनसाकळी चोरांचा पाठलाग देखील केला, मात्र ते दुचाकीवरून पळून गेलेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा प्रकार चित्रित झाला. विशेष म्हणजे पुसदचे दोन आमदार याच परिसरात राहतात, तरी देखील चोरट्यांचे धाडस वाढल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. या सोनसाकळी चोरांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांपुढे असून शहरात पोलीस गस्त वाढवावी अशी पुसदवासियांची मागणी आहे.